नमस्कार, मी राजेंद्र साळोखे. यापूर्वी आपण एक प्रिन्सिपल्स ऑफ ओपनिंग नावाचा माझा व्हिडिओ बघितला आहे. तर जशी ओपनिंगची प्रिन्सिपल्स असतात तशी मध्यवर्ती खेळायची किंवा मिडल गेमची काही प्रिन्सिपल्स असतात, तसंच एंड गेमची पण काही प्रिन्सिपल्स असतात. तर आपण इथे मिडल गेमची प्रिन्सिपल्स बघणार आहोत. एकापेक्षा अधिक व्हिडिओ होणार आहेत, कारण ह्या व्हिडिओत फक्त आपण पहिलंच प्रिन्सिपल ह्या संपूर्ण व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याचा पहिलं प्रिन्सिपल आहे की सेंट्रलाइज युअर पीसेस, म्हणजे आपले जे मोहरे आहेत त्यांचं केंद्रीकरण करा. म्हणजे ते सगळे बाजूला असण्यापेक्षा सेंटरमध्ये असले तर त्याचा मिडल गेममध्ये आपल्याला अधिक फायदा होतो. आता सेंटरमध्ये असलेले मोहरे कशाप्रकारे करतात त्यास आपण बघू. उदाहरणार्थ आता हा उंट आहे, हा सेंट्रल प्लेसला जो उंट आहे हा 14 चौरसांवर ताबा ठेवतोय. बघा, हे निळ्या रंगाने दाखवलेले जे सगळे स्क्वेअर्स आहेत, 14 स्क्वेअरवर तो ताबा ठेवतो. तर कडेला जो उंट आहे तो फक्त हा म्हणजे F5 ते D8 आणि F5 ते E1 अशा फक्त 7 चौरसांवर ताबा ठेवतो. म्हणजे सेंट्रलला जर बिशप असेल तर तो अधिक स्क्वेअरवर ताबा ठेवतो. उदाहरणार्थ आता केंद्रस्थानी जो घोडा आहे तो 8 घरांवर ताबा ठेवतो. इथे आपल्याला दिसत आहे ते लाल रंगाने केलेली जी 8 घरं आहेत त्याच्यावर त्या घोड्याचा कंट्रोल आहे. परंतु हात जरी कडेला असेल कुठेतरी तर तो कमी घरावर ठेवतो. अगदीच कोपऱ्यात असेल तर 2 घरांवरसुद्धा ताबा ठेवू शकतो. जसं A8ला समजा असला तर 2 घरांवर तो ताबा ठेवतो. तर त्यामुळे जितका तो सेंटरला असेल तितका आपल्याला अधिक तो महत्त्वाचा आहे. आता जर वजीर बघा, उदाहरणार्थ क्वीन जर ती सेंटरला असेल तर ती 27 एकूण घरांवर ताबा ठेवते. इथे जे असे मार्क केलेले आहेत हिरव्या रंगाने ते 27 घरांवर त्या क्वीनचा एकूण ताबा आहे. म्हणजे सेंट्रलाइज करण्याचे महत्त्व आपण बघतोय की जर हत्ती आता जर समजा सेंटरला असेल तर तो 14 घरांवर ताबा ठेवतोय. अर्थात ती महत्त्वाची सेंटरची घरं आहेत, कारण हत्ती जर कॉर्नरला जरी असला समजा A8वर असला तरी तो 14 घरावरच ताबा ठेवतोय. पण ती साईडची घरं असतात, ती सेंटरची सगळी घरं आहेत. आता जे सेंटरला जे मोहरे असतात ते आपली भूमिका पटापट बदलू शकतात. उदाहरणार्थ याच्यामध्ये बघा, हा पांढरा घोडा जो आहे C4ला तो आता B6ला अटॅक करतोय, परंतु तो इथं येऊन E5वर इथे येऊन तो आहे G6चं पॉन आणि F7चा स्क्वेअर. इथे तो या दोघांवर पण कंट्रोल करू शकतो किंवा त्या चौरसांना अटॅक करू शकतो. म्हणजे हा भूमिका झटकन बदलू शकतो सेंटरला असल्यामुळे, कारण तो अनेक ठिकाणी उड्या मारू शकतो. मुळात तो होता इथे E3ला, तर E3वरनं त्याने इथे उडी मारून ह्याच्यावर B6ला थ्रेटन केलं आहे. B6चा कंट्रोल घेतलेला आहे आणि या E5 स्क्वेअरचा पण कंट्रोल घेतला आहे. इथनं तो E5ला उडी मारून ह्यांचा कंट्रोल घेऊ शकतो. म्हणजे जितकं सेंटरला तो घोडा असेल तितकं तो आपली भूमिका पटापट बदलू शकतो. आता सेंटरला जे मोहरे असतात ते बोर्डच्या दोन्ही बाजूला ते हल्ला करू शकतात. जसा उंट आहे आणि उंटाने या फोर्क केलेला आहे, पॉनला फोर्क केला आहे आणि इकडच्या पण पॉनला त्याने फोर्क केला आहे. ह्याला उंटाचा जरी सपोर्ट आहे किंवा ह्याला जरी राजाचा सपोर्ट आहे तरी दोन्हीकडे तो हल्ला करू शकतो. राजा हल्ला तर हे पॉन तो मारू शकतो आहे, उंट हल्ला तर हे पॉन मारू शकतो आहे. तर अशा त्याने सेंटरला जर उंट असेल तर तो कुठलाही मोहरा उदाहरणार्थ तर तो दोन्ही बाजूला हल्ला करू शकतो. आता सेंटरला असलेले मोहरे एकाच वेळी हल्ला व संरक्षण करू शकतात. आता जो हा नाईट आहे पांढरा इथे, तर तो इथून आता इकडे नेला आहे ॲक्च्युली, तो D2वरनं
सेंटरला नेला आहे, म्हणजे E4 नेलेला आहे. आता हा D6 या पॉनवर पण हल्ला करतो आहे आणि ह्या F2 संरक्षण पण करतो आहे. असा हल्ला आणि संरक्षण एकाच वेळी करण्याची क्षमता सेंट्रलाइज केलेल्या मोऱ्यांकडे असते. नंतर सेंट्रलला जे मोऱ्या असतात ते प्रतिस्पर्ध्याची जी चाल आहे ती अडवू शकतात. म्हणजे आता ही दोन प्यादी सेंट्रल आहे, हा सेंट्रल तर आतला कंट्रोल करणं हे खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे पांढऱ्याची दोन प्यादी सेंट्रल आहेत तर त्यांनी वरचे 4 स्क्वेअर C5 D5 E5 F5 हे अडवून धरलेले आहेत. म्हणजे तिथे त्यांची चाल जी आहे काळ्या खेळाडूची ती त्याने बऱ्यापैकी अडवून धरलेली आहे. आपली संरक्षण भिंत आहे असं समजलं तर याच्या बाहेर यायला तो त्या अडथळा करतायत. आता हा सेंटरला असलेला उंट आहे, हा घोड्याची चाल पूर्ण याने अडवून धरली. बघा, घोडा कॉर्नरला असल्यामुळे घोडा फक्त दोनच ठिकाणी जाऊ शकतो, इथे B6 किंवा B2 जाऊ शकतो. आणि दोन्ही घरं याने थ्रेटन केलेले आहेत काळ्या बिशपने. म्हणजे हा घोडा इथून हलूच शकत नाही. आता हल्ला तर मारला जाईल. हा केवळ सेंटरला तो असल्यामुळे हे होत आहे, साध्य होत आहे. त्याला एक प्रकारचा फोर्कच तो म्हणता येईल, या दोन स्क्वेअरला फोर्क आहे. तर अशा तऱ्हेने केंद्रस्थानी असलेल्या याचे फायदे आपण बघितले. आता आपण बघूया की मध्याचा जो सेंटरचा ताबा घेण्याचा आहे त्याच्या काय काय पद्धती आहेत त्या बघू. 5 पद्धती त्याच्या साधारण आहेत. एक म्हणजे जे मध्यवर्ती चौरस आहेत, मध्यवर्ती चौरस म्हणजे अगदी सेंटरचे आहेत ते D5 E5 D4 E4 हे 4 मधले. तर ह्यांना आपलं लक्ष बनवून त्यांचा ताबा घेण्याचा प्रयत्न हा नेहमी सुरुवातीच्या नंतरच्या खेळात घेतला जातो. इथे तुमचा ताबा असला तर बऱ्यापैकी तुमचा खेळावर कंट्रोल असतो. आता उदाहरणार्थ प्यादे इथे वरती घेतलेलं दाखवलं आहे, D3 D4 घेतलं आहे, सेंट्रलचा कंट्रोल करण्यासाठी घेतलेलं आहे. हां, तर मध्यवर्ती जे चौरस आहेत त्यांना आपलं लक्ष बनवा, तिथे कंट्रोल करायचा प्रयत्न करा. आपले जे काय मोहरे असतील ते मध्याकडे नेण्याचा प्रयत्न करा, एका कडेला नेऊन ते ठेवण्यापेक्षा ते मध्याकडे नेण्याचा प्रयत्न कराल. जसा वजीर इथे होता C2 तो E4 म्हणजे सेंटरला नेण्यात आला आणि त्यामुळे त्याचा बऱ्यापैकी या बोर्डवर कंट्रोल तयार झालेला आहे. शक्य असेल तसे ते मध्याकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. प्रतिस्पर्ध्याचे मोहरे मात्र जर सेंटरला येत असेल, जसा हा सेंटरला आलेला त्याचा नाईट आहे घोडा, हा आपल्याला डेंजरस आहे, ह्याला इथून काहीतरी करून हलवायचा प्रयत्न करा. तर जसं हे प्यादं वर आणलं आहे आणि घोड्याला थ्रिटन केलं, आता या घोड्याला कुठेतरी हलावंच लागेल. म्हणजे प्रतिस्पर्ध्याचे मोहरे मात्र सेंटरपासून दूर न्यायचा प्रयत्न करायचा. मध्याला जर प्रतिस्पर्ध्याचा मोहरा असेल तर त्याच्यावर हल्ला करा नक्की. आता हा तसा बऱ्यापैकी मध्यावर आहे घोडा जो आहे इथे काळा F6, तर ह्याच्यावर हल्ला करून टाकायचं आणि याला तिथून हलवायला भाग पाडायचं. तर अशा तऱ्हेने ते चौथं त्याचं मिडल गेमचं सेंट्रलाइज हे मधलं चौथं प्रिन्सिपल आहे. आता आपली जी फ्लँकची असतात, म्हणजे हे सेंटर सोडून D आणि E हे फाईल सोडून जे आपले मोरे बाजूला असतात, तिथे जर आपलं प्यादा असेल तर ते अगदी सेंटरच्या प्याद्याबरोबर ते एक्सचेंज करा. आपलं प्यादं सेंटरला जाऊ दे किंवा त्याचं प्यादं तिकडून डिस्ट्रॅक्ट होऊ शकते. यासाठी गॅम्बिट वगैरे देतात, गॅम्बिटवर पण मी एक व्हिडिओ केलेला आहे, तो पण गरज असेल तर बघा. आता इथे हे प्यादं वरती घेतलं, C6 खेळ आहे तो, म्हणजे ह्याने हे D5 मारावं अशी अपेक्षा आहे. आणि D5 जर हे मारलं तर पांढऱ्या खेळाडूचं जे सेंटरचं पॉन आहे ते बाजूला होतं. हे करणं पण महत्त्वाचं असतं, म्हणजे गॅम्बिटमध्ये एक ॲडव्हान्टेज असा असतो की सेंटरची पॉन प्रतिस्पर्ध्याचे डिस्टर्ब होतात. तर असे तऱ्हेने हा जो पहिला आपण थीम बघितला की सेंट्रलाइज,
तर माझे आधीचे व्हिडिओ पण बघा आणि ह्याच्यात अजून काय व्हिडिओ होणार आहेत, कारण हे पहिलंच तत्व आपण बघितलं, बाकीची तत्व पण आपल्याला बघायचे आहेत. तर हे पहिलंच मध्यवर्ती खेळाची मूळ तत्वे यातलं, पहिल्या तत्वाचा फक्त आपण अभ्यास केला, सेंट्रलाइज युअर पीसेस. हां, अशी जवळजवळ 7 प्रिन्सिपल असतील. तर व्हिडिओ बघत राहा, कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, अनलाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. म्हणजे मला ते पुढे पुढे व्हिडिओ करायला जास्त मग स्फूर्ती येते, जर त्याला व्ह्यूज जास्त होत नसतील तर मग मी ढेपाळून जातो.